नमस्कार, प्रज्ञाज आयुर्वेदमध्ये आज आपण बघणार आहोत हरभऱ्यापासून घरच्या घरी सोप्या पद्धतीने हरभरा डाळ बनविणे। ही डाळ आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे आणि पॉलिश डाळीचे होणारे साईड इफेक्ट्सही या डाळीमुळे होणार नाही। तर चला बघूया। निवडलेले हरभरे प्रथम 2 पाण्याने धुवून घेऊन नंतर ते साधारण गरम पाण्यामध्ये हरभऱ्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी घेऊन ते भिजवावे। भिजवलेले हरभरे याप्रमाणे फुलून वर येतात। एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊन नंतरच्या पाण्यात या प्रकारे हरभरे घ्यावेत आणि आपण बघतोय त्याप्रमाणे ते रोळून घ्यावे। रोळून घेतल्याने छान फुललेले हरभरे हे वर येतात व ते आपल्याला बाजूला काढून घेता येतात। खाली राहतात ते कचूर न भिजलेले खराब हरभरे। याप्रमाणे आपण सर्व हरभरे हे रोळून घेत आहोत। हे हरभरे भिजवण्याचे ऋतूनुसार आणि हरभऱ्याच्या प्रकारानुसार त्याचा किती वेळ लागतो हे आपण ठरवू शकतो। जास्त ऊन असेल अशा वेळेस हरभरे कमी वेळात भिजतात, त्यामुळे आपण योग्य त्याप्रमाणे हरभरे भिजवावे। आता हे सर्व हरभरे रोळून घेतल्यानंतर आपल्याला ते वाळवायचे आहेत। आपण बघू शकता किती छान हरभरे फुललेले आहेत। हरभरे योग्य प्रमाणात फुलल्यास डाळही चांगली होते। आता हे रोळून घेतलेले हरभरे आपण साडीवर किंवा चादरीवर जास्तीचे पाणी काढून घेण्यासाठी टाकत आहोत। त्यानंतर हे हरभरे साडी किंवा चादर बदलून परत आपल्याला उन्हाला टाकायचे आहेत व कडकडीत उन्हात 2 दिवस वाळवायचे आहे। हरभरे उन्हात कडकडीत उन्हात वाळवणे खूप गरजेचे आहे, त्यामुळे हरभऱ्याची डाळ चांगलीही होते आणि टिकते देखील जास्त दिवस। आता हरभरे हे वाळून या प्रकारे तयार झालेले आहे। हरभऱ्यांच्या रंगामध्ये झालेला बदल आपण बघू शकता। हे हरभरे एकदम कडक वाळलेले आहेत व त्याचा आवाजही कडक दगडासारखा येतो। या पद्धतीने आपण टाकून बघू शकता। आता आपण ज्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी डाळ बनवायची आहे त्याचे यंत्र बघू शकतो। हे यंत्र आहे की आपण जे कुरडयांसाठी गव्हांच्या कुरडयाचा चीक काढण्यासाठी वापरतो ते, यामध्ये फक्त एक महत्त्वाचे आहे, हा जो पुढचा नॉब आहे तो बसवताना त्याचा स्क्रू हा सैलसर बसवायचा आहे। त्यामुळे जे हरभरे आहे त्याचे 2 व्यवस्थित भाग होऊन आणि टर्फल निघून त्याची हरभऱ्याची डाळ ही तयार होऊन बाहेर पडणार आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे। आता आपण यामध्ये वाळलेले हरभरे टाकणार आहोत। 2 वाट्या हरभरे साधारणतः यामध्ये बसता एका वेळेस आणि सरळ दिशेने आपण आता याचा हँडल हे फिरवून घेणार आहोत। आपण बघू शकता की हे कसं साधारणतः घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे आपण हँडल फिरवतोय। आता हरभऱ्याची डाळ तयार होऊन ही बाहेर पडत आहे। या यंत्रामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे हरभऱ्याचा चुराही खूप कमी निघतो आणि हरभऱ्याचा 2 भाग होऊन त्याचे कव्हर निघून एकदम छान अशी डाळ बाहेर पडते। आपण बघू शकता छान ही पिवळी न तुटलेली अशी डाळ तयार झालेली आहे। याच पद्धतीने आपण सर्व हरभरे या प्रकारे फिरवून त्याची डाळ करून घेणार आहोत। यामध्ये श्रमही कमी लागतात, ताकद कमी लागते आणि इझिली आपण घरच्या घरी हसत खेळतही करू शकतो। यामध्ये मुलेही हिरिरीने करायला तयार असतात। आमच्या वेदांतने तर सगळी डाळ अगदी कमी वेळात करूनही टाकली। आपण बघू शकता की किती छान दिसते आहे आणि श्रमही खूप कमी लागते आहे।
पाखडून आणि निवडून स्वच्छ केल्यानंतर डाळ ही अशा प्रमाणे छान झालेली आहे, आपण बघू शकता। ही डाळ अनपॉलिश डाळ आहे, म्हणजेच पॉलिश न केलेली डाळ। पॉलिश न केलेल्या डाळीमध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू या जास्त चांगल्या प्रमाणात मिळतात। यामध्ये फायबर्सही जास्त असतात, मायक्रोन्यूट्रियंट्स, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे आपल्याला चांगल्या प्रमाणे आणि व्यवस्थित मिळतात। आपणही या प्रकारे डाळ घरी बनवून बघा आणि आम्हाला नक्की कमेंट करा। आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।